सांगलीतून बातमी आहे, भरधाव मोटार रसवंती गृहात घुसली आणि या अपघातात चिमुकला ठार झाल्याची माहिती समोर येते। सांगली जिल्ह्यात पलूस तालुक्यातील ही घटना आहे। सांगली जिल्ह्यात पलूस तालुक्यातील खंडोबाची वाडी येथे भरधाव वेगाने जाणारी मोटार रसवंती गृहात घुसली, त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालाय। समर्थ संतोष शिंदे वय वर्ष 11 असं मृताचं नाव आहे। या घटनेमुळे खंडोबाची वाडी गावावर शोककळा पसरली। सांगलीतून बातमी आहे, भरधाव मोटर रसवंती गृहात घुसली आणि या अपघातात चिमुकला ठार झाल्याची बातमी समोर येते। सांगली जिल्ह्यात पलूस तालुक्यातील ही घटना आहे। सांगली जिल्ह्यात पलूस तालुक्यातील खंडोबाची वाडी येथे भरधाव वेगाने जाणारी मोटार रसवंती गृहात शिरली, त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला।